एडी करंट न व्हॉट इज करंट एडी करंट म्हणजे नेमकं काय असतं आहे आता होते काय आपण फॅरेज लॉफ इलेक्ट्रोमॅग्नेट इंडक्शनमध्ये गोष्ट पाहिली की बाबा एका कॉईलच्या जवळ जर आपण फाय चेंज केलं मॅग्नेट मूव करून म्हणजे बी चेंज करायचं ए चेंज करायचं किंवा ठीटा चेंज करायचं काय चेंज करायचं ते चेंज करून जर समजा आपण एका कॉईलच्या शेजारी फाय चेंज केलं काय चेंज केलं एका कॉईलच्या शेजारी जर आपण फाय चेंज केलं तर एका कॉईलच्या शेजारी जर आपण फाय चेंज केलं तर त्या कॉईलमध्ये काय बनते करंट बनते ठीक आहे ना तिथं नॉर्थ पोल बनेल असं करंट बनते ठीक आहे ना आपल्याला एक गोष्ट माहिती आहे या बनलेल्या करंटसाठी V वी लागते वीसाठी ई लागते आणि ईसाठी फाय टू मायनस फाय वन बाय टी लागते कळलं नाही समजा ना मग एक गोष्ट कळली आपल्याला की जर समजा आपण कंडक्टिंग कॉईलच्या शेजारी चेंज केलं तर काय बनते ई एम एफ ई एम एफ म्हणलं की पोटॅन्शन डिफरन्स बनते पोटॅश डिफरन्स बल की करंट बनते पण आपल्याला हे सुद्धा कळायला पाहिजे आपल्याला हे सुद्धा कळालं पाहिजे की जर आपण एका कंडक्टिंग ब्लॉकच्या शेजारी जर आपण एखाद्या कंडक्टिंग ब्लॉकच्या शेजारी कॉईलच नाही तर एखाद्या कंडक्टिंग ब्लॉकच्या शेजारी कॉईलच नाही तर एखाद्या कंडक्टिंग ब्लॉकच्या शेजारी जरी फ्लक्स चेंज केलं एखाद्या कंडक्टिंग ब्लॉकच्या शेजारी जरी आपण फ्लक्स चेंज केलं ब्लॉकच्या शेजारी जरी आपण फ्लक्स चेंज केलं फॉर एक्झाम्पल या ब्लॉकच्या जवळ जर नॉर्थ पोल आणला सुद्धा फाय चेंज व्हायलाय आणि फाय चेंज झाल्यामुळं काय बनतं इथं करंट बनतं ओके आणि हे करंट कसं असतं एडीजसारखं असतं म्हणजे पाण्यातल्या भोवऱ्यासारखं असतं म्हणून या करंटला काय म्हणतात एडी करंट आता करंटची डायरेक्शन अशी असते की चेंज होणाऱ्या फ्लक्सला अपोज करेल म्हणजे जर नॉर्थ पोल जवळ येत असेल जर नॉर्थ पोल जवळ येत असेल तर करंट कसं फ्लो होतं तिथं अँटी क्लॉकवाईज करंट कसं फ्लो होतं आणि स्वतःला नॉर्थ पोल बनवून घेतं आणि जवळ येणाऱ्या मॅग्नेटला काय करतं अपोज करतं काय करतं अपोज करतं समजलं ना जवळ येणाऱ्या मॅग्नेटला काय करतं अपोज करतं अँड वाईसवरचा जर आपण नॉर्थ पोलला दूर नेलं तर तिथं करंट कसं फ्लो होईल क्लॉक वाईज आणि साऊथ पोल बनवेल आणि दूर जाणाऱ्या सुद्धा अपोज करेल समजलं का सो वॉट इज एडी करंट एडी इज अ करंट प्रोड्युस्ड इन अ मेटॅलिक ब्लॉक ड्यू टू चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स काय म्हणलो मी करंट प्रोड्युस्ड करंट प्रोड्युस्ड इन मेटल ड्यू टू चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स करंट प्रोड्युस्ड इन करंट प्रोड्युस्ड इन मेटल ड्यू टू चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स इज कॉल्ड ॲस एडी करंट इज कॉल्ड ॲस एडी करंट त्याचे काही युजेस आहेत तर काही ड्रॉबॅक्ससुद्धा आहेत करंटचे युजेस काय आहेत एडीकरंटमुळं आपण ब्रेक्स बनवू शकतो इलेक्ट्रिक ब्रेक्स बनवू शकतो ठीक आहे ना ट्रेनचे ब्रेक्स याच प्रकारे काम करतात करंटने आपण ब्रेक्स बनवू शकतो डॅम्पिंग करू शकतो स्लो करू शकतो एखाद्या वस्तूला आणि करंटने आपण इंडक्शन सुद्धा बनवू शकतो ओके okay, सो so करंटचे दोन युजेस आहेत युजेस ऑफ एडी करंट फर्स्ट यूज ऑफ एडी करंट इज डॅम्पिंग अँड सेकंड यूज ऑफ एडी करंट इज इंडक्शन फर्नेस इंडक्शन फर्नेस आता डॅम्पिंग काय राहते डॅम्पिंग म्हणजे एखाद्या वस्तूला स्लो करायचं एखाद्या वस्तूला Slow स्लो करायचं आता स्लो कसं करू शकतो आपण एखाद्या वस्तूला त्याचं एक्झाम्पल बघा सपोज आपल्याकडे एक सपोज आपल्याकडे एक कॉपरचा ब्लॉक आहे आपल्याकडे एक कॉपरचा ब्लॉक आहे आणि आणि आपण या कॉपरच्या ब्लॉकवर या कॉपरच्या ब्लॉकवर एक बार मॅग्नेट किंवा एक स्ट्रॉंग मॅग्नेट काय केलं रिलीज केलं वरून सोडून दिलं समजा ना आपण एक बार मिनिट वरून रिलीज केलं सोडून दिलं ठीक आहे आणि जर याला आपण वरून सोडून दिलं जर याला आपण वरून सोडून दिलं तर काय होते तर होते असं की याच्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स विथ रिस्पेक्ट टू दॅट कंडक्टर याच्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स विथ रिस्पेक्ट टू दॅट कंडक्टर काय होतात चेंज होतात काय होतात यस मॅग्नेटिक फील्ड लाईन्स विथ रिस्पेक्ट टू दॅट कंडक्टर चेंजेस मॅग्नेटिक फील्ड लाईन्स विथ रिस्पेक्ट टू दॅट कंडक्टर चेंजेस ठीक आहे ना या बार मॅग्नेटच्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स विथ रिस्पेक्ट टू दॅट कंडक्टर चेंजेस म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होतं काय चेंज होते सपोज आपण हे सपोज आपण हे कंडक्टर सपोज आपण हे कंडक्टर वरून सोडून दिलं खाली तर काय होईल नॉर्थ जसं जसं जवळ जाईल तसं 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 इथलं फाय चेंज होईल फाय चेंज होईल आणि फाय चेंज झाल्यामुळं फाय चेंज झाल्यामुळं त्या खालच्या कॉपरमध्ये ई इंड्यूस होईल काय होईल ई इंड्यूस होईल फाय टू मायनस वन बाय टी ई बनेल ई म्हणल्यानंतर व्ही बनते व्ही म्हणल्यानंतर आय बनते आणि एकदाचं करंट बनलं की ते करंट अशा प्रकारे फ्लो होते की खालीसुद्धा नॉर्थ बनवेल काय बनवेल खालीसुद्धा नॉर्थ पोल बनवेल आणि आणि ते खाली बनलेलं नॉर्थ पोल म्हणजेच अँटी क्लॉकॉईस फ्लो होणारं करंट कसं फ्लो होणारं करंट अँटी क्लॉकॉईस फ्लो होणारं जे करंट आहे ते करंट येणाऱ्या मॅग्नेटला स्लो करेल अशा प्रकारे काम करते डॅम्पिंग किंवा ब्रेक्स या कन्सेप्टवर आपण ब्रेक्ससुद्धा बनवू शकतो तर इंडक्शन फर्नेस आता इंडक्शन फर्नेस काय राहते इथंच समजून सांगतो इंडक्शन फर्नेस म्हणजे आपल्याला जुल्स लॉ ऑफ हिटिंग जुल्स लॉ ऑफ हिटिंग माहिती आहे की बाबा जर आपण कंडेक्टरमध्ये आय एवढं करंट फ्लो करायला होत तर त्याच्यामध्ये एच एवढी हीट प्रोड्यूस होत आहे एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी समजलं ना जर आपण कन्सिस्टंटली जर आपण कन्सिस्टंटली या जर आपण कन्सिस्टंटली या कॉपर ब्लॉकच्या शेजारी मॅग्नेट मूव्ह करत राहिलोत करत राहिलोत करत मॅग्नेटला जवळ नेलं अँडिग्लॉकॉस करंट दूर नेलं क्लॉकॉस करंट जवळ नेलं अँडिग्लॉकॉस करंट दूर नेलं क्लॉकॉस करंट जर आपण कन्सिस्टंटली फाय चेंज करत राहिलो तर कन्सिस्टंटली ई प्रोड्यूस होते कन्सिस्टंटली व्ही बनते कन्सिस्टंटली करंट फ्लो होते आणि त्या करंटमुळं करंटमुळं त्या ब्लॉकच्यामध्ये हीट प्रोड्यूस होते काय प्रोड्यूस होते हीट तो ब्लॉक गरम होतो आणि मेल्टसुद्धा होऊ शकतो याला म्हणतात इंडक्शन फर्नेस करंटचे युजेस असतात तसे ड्रॉबॅकसुद्धा असतात भरपूर वेळेस आपल्याला करंट नको असतं हे करंट रिस्पॉन्सिबल असतं एनर्जी लॉसला सो ड्रॉबॅक्स ड्रॉ बॅक्स ऑफ एडिकरंट ड्रॉबॅक्स ऑफ एडिकरंट एडिकरंटचे ड्रॉबॅक्स काय आहेत एनर्जी लॉस सगळ्यात महत्त्वाचा ड्रॉबॅक एकमेव सगळ्यात महत्त्वाचा ड्रॉबॅक म्हणजे एनर्जी लॉस ठीक आहे ना एडिकरचा ड्रॉबॅक म्हणजे काय असतो एनर्जी लॉस बिनकामी एनर्जी काय होते वाया जाते फॉर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल एका साईडला नॉर्थ पोल आहे ठीक आहे दुसऱ्या साईडला साऊथ पोल आहे एका साईडला नॉर्थ पोल आहे दुसऱ्या साईडला साऊथ पोल आहे आता या दोन पोलच्यामध्ये या दोन पोलच्यामध्ये आपल्याला सिंपल पेंडुलम या दोन पोलच्यामध्ये आपल्याला सिंपल पेंड्युलम ऑसलेट करू घालायचं आहे पण ते सिंपल पेंडुलम असं आहे की त्या सिंपल पेंडुलमला एक कॉपरची डिस्क बांधलेली आहे का बांधलेली आहे कॉपरची डिस्क बांधलेली आहे आता होतं काय जेव्हा जेव्हा ही कॉपरची डिस्क जेव्हा ही कॉपरची डिस्क मूव करते आणि नॉर्थ साऊथ पोलच्यामध्ये एंटर करायला लागते त्यावेळेस 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 ती बाजू त्यावेळेस त्या ते कॉपरची ती बाजू करन, हो जी साऊथकडे असते ती काय बनते नॉर्थ बनायला बघते कारण तिथे एक करंट फ्लो होतं जे करंट काय करतं फायच्या चेंजला अपोज करतं आणि त्याच कॉपरची बाजू त्याच कॉपरची कॉपर डिस्कची एक बाजूची पोलच्या बाजून असते ती काय बनेल साऊथ बनेल आणि अशाच प्रकारे अशाच प्रकारे जेव्हा आपलं पेंडुलम पुढे जायला बघेल अशाच प्रकारे आपल्याला जेव्हा आपलं पेंडुलम पुढे जायला बघेल तेव्हा ते पेंडुलम जे साऊथच्या बाजून आहे ते पेंडुलम जे साऊथच्या बाजून आहे ते स्वतःला काय करून घेईल नॉर्थ करून घेईल कारण त्याला आता दूर जावं वाटणार नाही जे साऊथच्या बाजून आहे ते स्वतःला काय करून घेईल स्वतःला नॉर्थ करून घेईल आधी काय झालं होतं आधी जेव्हा साऊथकडे येत होता आपला पेंडुलम जेव्हा आधी साऊथकडे येत होता तो स्वतःला साऊथ नाही नौर, ना बनवत नॉर्थ हां नॉर्थ नाही बनवत साऊथ बनवतो काय बनवतो साऊथ जेव्हा आपला पेंडुलम जेव्हा आपला पेंडुलम साऊथच्या बाजूने येतो आणि नॉर्थ आणि मध्ये एंटर करतो तेव्हा स्वतःला साऊथच्या बाजूने साऊथ बनवून घेतो नॉर्थच्या बाजूने नॉर्थ बनवून घेतो नेहमी लक्षात ठेवा परत एकदा म्हणालो एक आहे आपला पेंड्युलम जर नॉर्थ आणि साऊथ पोलच्यामध्ये एंटर करत असेल तर साऊथच्या बाजूने साऊथ आणि नॉर्थच्या बाजूने नॉर्थ बनवून घेतो कारण तो मध्ये यायला स्वतःला स्लो करतो स्वतःला अपोज करतो आणि जेव्हा तो बाहेर निघायला बघतो तेव्हा मात्र उलटं होतं तेव्हा तो नॉ साऊथच्या बाजूनं नॉर्थ करून घेतो स्वतःला आणि नॉर्थच्या बाजूनं साऊथ कारण त्याला बाहेर जायचं नसतं अशा प्रकारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक डॅम्पिंग सॉरी अशा प्रकारे म्हणजे एडीकरंटमुळे डॅम्पिंग आपल्याला बनवता येते स्लो करता येते एखाद्या कर वस्तूला ते पेट्रोलियम थोड्या वेळानंतर स्लो होऊन थांबून जातं पण चुपचाप स्लो होत नाही त्याच्यामध्ये करंट फ्लो आले काय फ्लो आले करंट फ्लो आले इथे इथं अँटी क्लॉकॉईस करंट फ्लो आले तर नॉर्थ पोल बनला आहे इथे क्लॉकॉईस करंट फ्लो लागलं म्हणून साऊथ पोल बनवत होता समजलं ना करंट फ्लो होतो समजलं का आता आपल्याला एडीकरंटच्या लॉसला जर मिनिमाइज करायचं असेल तर काय करायचं ही जी कॉपरची प्लेट आहे ना त्या प्लेटला त्या प्लेटचा एरिया कमी करून टाकायचा त्या प्लेटचा एरिया कमी करून टाकायचा म्हणजे जेणेकरून काय होईल जेणेकरून थोडंसं फार थोडंसं करंट बनेल ते पण छोट्या छोट्या रिजनमध्येच बनेल फार थोडंसं करंट बनेल तर ते थोड्याशा रिजनमध्येच बनेल जास्त करंट फ्लो होणार नाही समजा ना ओके आपण मोठी डिस्क न ठेवता त्याला कॉम्बलाईक स्ट्रक्चर बनवून टाकायचं आणि करंटचे एडी करंटचे लॉसेस कमी होऊन जातात ओके सो इन ऑर्डर टू ऑप्टेन ऑर इन ऑर्डर टू मिनिमाइज लॉसेस ड्यू टू एडी करंट लॉसेस ड्यू टू एडी करंट इन ऑर्डर टू मिनिमाइज लॉसेस ड्यू टू एडीकरंट वी हॅव टू वी हॅव टू रिड्यूस एरिया अँड इन्सर्ट इन्सर्ट इन्सुलेटिंग शीट्स इन्सुलेटिंग शीट्स इन बिटवीन देम ट्रान्सफॉर्मरमध्ये असेच लॉसेस मिनिमाइज करतात त्या त्या प्लेट्स एकच मोठा ठोकळा मेटलचा ठोकळा घेण्याच्या ऐवजी खूप साऱ्या मेटलच्या शीट्स घेतात आणि प्रत्येक दोन मेटलच्या शीटच्यामध्ये एक इन्सुलेटर ॲड करतात म्हणजे काय आहे नेमकं नेमकं एडिकरंटचे लॉसेस कमी होऊन जातात परत एकदा असं बघा करंट प्रोड्युसिन मेटल ड्यू टू चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स इज एडी करंट एडिकरंट एडिकरंटचे युजेस एडिकरंटमुळं आपण डॅम्पिंग म्हणजे ब्रेक्स बनवू शकतो आणि इंडक्शन फर्नेस म्हणजे हीट प्रोड्यूस करणारी एक मशीन बनवू शकतो झाल्यानंतर एडीकरनचे ड्रॉबॅक्ससुद्धा आहेत एनर्जी लॉस होते एडिकरनचे ड्रॉबॅक्स कमी करण्यासाठी म्हणजे एनर्जी लॉस कमी करण्यासाठी आपल्याला काय करावं लागते एक ठोकळा यूज न करता खूप साऱ्या मेटलच्या प्लेट्स यूज करायच्या आणि त्या दोन मेटलच्या प्लेट्समध्ये एक इन्सुलेटर ठेवून द्यायचं इन्सुलेटिंग शीट ठेवून द्यायची हे ट्रान्सफॉर्ममध्ये सुद्धा यूज केली जाते टेक्निक ट्रान्सफॉर्मरमध्ये सुद्धा यूज केली जाते